अरे मोने काय बोलत बोलतोय, हा समय जुरळ कसा काय होईल? नाही तर काय आणि मोने आहे तू चार चौकात अपमान नाही करू शकत हो ना? नाही नाही जुरळ आणि तम्या कसं वाटलं रे ते आम्ही जाऊन सांगायचं आमचा मित्र लग्नात झुरळ झाला होता झुरळ झाला होता तुम्ही पण ना दादा यांना पाठीशी घालू नका त्यांची चूक आहे म्हणजे चूक आहे बर बर ठीक आहे आता ते सोडा मोहन सांग भानू कुठे आहे भानू भानू असं करू शकत नाही भानू असं आत्महत्या करू शकत नाही पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर पण मोहन भानू कुठे आहे वर हा वर आहे ना चला वर जाऊ तिला भेटू बिचारी एकटी रडत बसली असं चला नाही नाही वर म्हणजे घरात नाहीये ढगावर आहे गेला 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 मोहन कामातून गेला अरे मोहन काय बडबडत सुटलाय एकदा म्हणतो तो समय झुरळ झाला एकदा म्हणतो भानू ढगावर बसलीय काही होतय का तुला अरे नाही स्वभावानी आपल्याला लवकरात लवकर मोहनला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे काय बोलता तुम्ही खरंच माझ्यावर विश्वास ठेवा रे समीर झुरळ झाला होता आणि भानू ढगावर बसले होते चला चला आप आपल्या घरी चला एक काम कर मोन्या समया तुम्ही दोघं इथं बसा आणि भानू लवकर ढगात बघा हा चला चला आप आपल्या घरी जाऊ आणजू सिरियल बघायचं मला जिंगला उठते शोभा तू तरी माझ्यावर विश्वास ठेव तुम्हाला किती त्रास झाला असेल तुमच्या डोक्यावर कितीही परिणाम झाला असेल संध्याकाळपर्यंत तुम्ही आणि भानू वर घरी आल्या पाहिजेत ते तर तुमच्या दोघांची खैर नाही लक्षात ठेवा तू काय बघतेस त्यांच्याकडे चल समीर तू तरी माझ्यावर विश्वास ठेव रे अरे मोहन बस झालं यार तू माझा लहानपणीपासूनचा मित्र आहे ना हो आणि तू माझी ही अशी किंमत केली एक वेळ तू मला हत्ती घोडा सिंह वाघ काही म्हटलं असतं तरी चाललं असत पण हे पण ना अरे मी खरं सांगतोय समीर हे ऐक माझं समीर अरे आता अहो पण का निघून गेलात तुम्ही अहो इथे कोणाचाच माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये कोणाचा सोडा शोभाचा सुद्धा माझ्या बोलण्यावर विश्वास नाहीये तिला असं वाटतंय की मला वेड लागलाय मी काहीतरी बडबड करतोय मला माहितीये मी सगळं बघते अहो पण तुम्ही गेल्यामुळे हे सगळं झालंय समीरला तर धडकी भरली आहे काय घाबरलाय त्याला काही कळतच नाहीये बघा अहो सगळे जण मला वेड्यात काढतायत मोहन अरे असं काय करतोय तूच तर मला म्हणालास की मला आधी सर करायचंय तुमच्यामुळे मी आळशी होतोय मला तुमची सवय झाली मग जर तुला आधी सर करायचंय तर मग थांबून काय करू म्हणून निघून आले अहो पण तुम्ही निघून गेल्यामुळे काय काय होत आहे ते मी बघताय ना अहो हसू नका प्लीज माझी माझी थट्टा करू नका माझी मस्करी करू नका मी कुठे काय केलंय तुलाच नकोय मी तुझ्या आजूबाजूला तुझीच इच्छा मी पूर्ण केली आहे मोहन मोहन मागे 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 अहो काय मागे बघ शोभा माझ्या मागे मागे तसणार आहे तुम्ही नाही आहात ना माझी वाट लागली मोहन आता यावेळी ती म्हातारी तुझ्या मागे मागे अरे बापरे जावे बापू
मगाधरन बघते मी वरती बघून कुणाशी बोलतेय भानुशी मोहन या म्हातारीला काही सांगू नकोस पण नाही सांगितलं तर ते खोटं बोलणं होईल आणि खोटं कसं बोलणार हो अरे तुला काय वाटतं ही म्हातारी तुझ्याशी खरं वागतीये हो जावय बापू हो कुठे हरवलात आणि कुणाशी बोलताय हो बोला हो बरोबर मी सतत बोलत असते ना तुम्हाला अहो पण मला तुमची काळजी वाटते ना म्हणून तर बोलते मी आता बघा बरं हा सगळ्यांनी तुम्हाला एकटं टाकलं पण मी आलेच की नाही हा तुमचा माझ्यावर विश्वास नसेल हो पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मला माहिती आहे ना तुम्ही सत्याला धरून चालणारे सत्यवादी आहात अगो बाई आपण चौकात काय बोलत उभं राहिलो चला जाऊ बापू घरात चला आपण निवांत बोलूया मोहन 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 नको जाऊस या म्हातारीच्या मनात काहीतरी काळं बेर आहे नको जाऊस हो 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 ना मग चला ना हो ना मग चला अहो चला हो चला मोहन मोहन नको जाऊस मोहन चला या 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 भाजी आहे चपाती भाजी खा चपाती ती भाजी काय कामाची खाणार कशा बरोबर लागले मला काय ग भानू जायचं होतं निघून तर जेवण तरी करायचं ना काय नाही आता काय शोभा शोभा किमान तू तरी माझा ऐकून घे आलास तू हो अगं मी सगळ्यांना खरं सांगण्याचा प्रयत्न करतोय पण लोक खरं ऐकूनच घेत नाहीत तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे ना हे बघ तू पटकन जेवण बनव मला खूप भूक लागली मला त्रास होतोय हो त्रास मला पण होतोय शोभा पण किमान तू तरी माझा ऐकून घे तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही एकदा एकदा मी काय सांगतो ते ऐकून घे बघ लग्नातून समीर गायब झाला ना आठवते तुला लग्नातून समीर जेव्हा गायब झाला कळलं पुढचं मुद्द्याचं बोल तेव्हा तो खरंच झुरळ झाला होता आणि मी मी ते वरती बघून बोलत होतो ना ते खरंच भानुशी बोलत होतो आणि ती ढगावर बसली होती ढगावर बसली ती भानू आणि समीर झुरळ होऊन लग्नात खरं सांगतोय माझं ऐकून घेतली हे बाई आता मी तुझं ऐकलं की नाही आता तू माझं ऐकाय पटकन जेवण कर मला खूप भूक लागली या सगळ्या गोंधळात माझं डोकं इतकं दुखतंय ना मी जरा पडते हा तुला त्रास होतोय रे मला लवकर झोप तू झोप शोभा तू काळजी करू नको तू झोप बिचारी शोभा माझ्यामुळे तिला त्रास होतोय या सगळ्या गोंधळामुळे तिला त्रास झाला असता मी पटकन जेवण करतो जेवण मोहन तुला माझी आठवण नाहीये येते ना आता घरात काम करत होतो ना तेव्हा दोन तीनदा आली आज झाला तुम्ही आजूबाजूला खरंच मला पण इथे करमत नाहीये का निघून गेलात मग तूच सांगितलं म्हणून नाही मी नाही म्हणालो मी फक्त म्हणालो मला आधी सारखं राहायला आवडेल मग त्याचा अर्थ तोच होतो ना मी चुकीचा अर्थ काढून निघून गेला अच्छा म्हणजे चूक माझीच आहे अहो मी तुम्हाला चुकीबद्दल नाही म्हणत आहे हो पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime